आहे, भाजपच्या विरोधातल्या मतांची संख्या ही वाढते म्हणजे निवडणूक आयोगापेक्षा निवडणूक आयोग झाला तो मतदार आता जागरूक होत चाललेले आहेत। आम्हाला निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही, त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलेलोच आहोत, पण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ही जी काही केस चालेल त्याच्यात साहजिकच हा निर्णयाचे पडसाद सुद्धा उमटतील। कारण परत एकदा मी सांगतो, निवडणूक आयोगाने जो आमच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे तो कोणत्याही परिस्थितीत न्याय मानण्याच्या शक्यतेतला नाहीये। कारण पक्षाचा अधिकार, पक्ष ठरवण्याचा अधिकार हा निवडून आलेल्या सदस्यांना जर केवळ द्यायचा असेल तर तो विधिमंडळापुरता त्या पक्षात फूट पडली असं म्हणता येईल। पण पक्ष म्हटल्यानंतर आम्ही निवडणूक लढवली असेल, पक्ष म्हटल्यानंतर त्यातील ठेवले नाही। एक काळ असाही होता की आमचा विधान परिषदेत किंवा विधानसभेमध्ये एक सुद्धा सदस्य नव्हता, काही काही तर एकच सदस्य होता। आता सुद्धा काही पक्षांचे एक सदस्य असतील, दोन सदस्य असतील, आणि ते जर का पलीकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पक्ष, तर पक्ष ते होऊ शकत नाही। निवडणूक आयोगाने आम्हाला त्यावेळेला जे सदस्य कामाला लावलं होतं, सदस्य संख्या तुमची नोंदवा, तुमची प्रतिज्ञापत्र द्या, लाखोंच्या संख्येने आम्ही सदस्य संख्या नोंदवलेली आहे, प्रतिज्ञापत्र आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची दिलेली आहे, ती आम्हाला जमा करायला लावून अचानक त्यांनी त्यांना ते कळलं की आता हे काय यांना परवडणारं नाहीये, म्हणून त्यांना जर का दबाव आला असेल आणि हा निर्णय दिला असेल तर तो अयोग्य। म्हणजे निवडणूक आयोगापेक्षा निवडणूक अयोग्य झाला तो। शेवटची आशा जरी असली तरी आज त्या आशेला अंकुर फुटलेला आहे। कारण हा लढा केवळ आमच्यासाठी नाहीये, जसं आमच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना कपिल म्हणाले की ते त्यांनी सांगितलं की मी इथे उभा आहे, मी लढे जिंकेन किंवा हारेन, पण मी इथे उभा आहे तो माझ्या लोकशाहीच्या रक्षणासाठी। तर लोकशाहीचं रक्षण करणं हे त्या त्या लोकशाहीच्या त्याच स्तंभांचं काम आहे। महाविकास आघाडी जिंकल्यानंतर मला आनंद तर नक्कीच झालेला आहे, आणि एवढ्या वर्षाच्या एका भ्रमातून सजवा मतदारसंघ जर का बाहेर पडत असेल तर देश सुद्धा बाहेर पडायला काही वेळ लागला असेल। गेल्या काही दिवसांपूर्वी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, त्याच्यात सुद्धा तुम्ही पाहिलं जे निकाल लागलेत ते बोलते निकाल आहेत। आता सुद्धा या पोटनिवडणुकीमध्ये इतक्या वर्षाच्या एका प्रभावाखालून तो मतदारसंघ किंवा त्या मतदारसंघ म्हणजे मतदारसंघातले मतदार हे वेगळा विचार करू शकतात आणि वेगळा विचार त्यांनी केलेला आहे, हे एक मोठं आश्चर्यच चित्र आहे। त्या भाजपच्या विरोधातल्या मतांची संख्या ही वाढते, आता ती मतं एकत्र करणं हे मोठं आव्हान आहे। ह्या दोघांची जर का मतांची बेरीज केली तर मला कल्पना तुम्ही जे सांगताय तर ती सुद्धा जागा तसंच त्याचा निकाल लागला असंच गृहित धरत आहे। संख्या वाढत चाललेली आहे, मतदार आता जागरूक होत चाललेले आहेत। आता हे आमच्यावरती आहे की एकत्र राहून मतांची बेरीज करणं आणि मताकुश न होऊ देणं हे आता आमच्या सगळ्यांचं काम आहे। एक तर टिळकांचं घराणं, मी काय झालं शेवटच्या टप्प्यामध्ये मी माझं एक मनोगत, मी भाषण नाही म्हणणार, मनोगत मी व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे दिलं होतं आणि त्याच्यात मी म्हटलं होतं की वापरा आणि फेका ही जी काय भारतीय जनता पक्षाची ती नीती हे सर्वत्र वापरत आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी शिवसेनेबाबत सुद्धा तेच केलं की जोपर्यंत शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत त्यांनी शिवसेनेचा वापर केला, अकाली दलाचा केला, तिकडे ममता, समता, जयललिता सगळ्यांबाबतीतच त्यांनी तसं केलं आहे, आणि इथे तर टिळकांच्या घराण्याचा वापर करून त्यांनी त्यांना बाजूला करून टाकलं। तोही राजमान तिथल्या लोकांच्या मनात होता। त्याच्यानंतर गिरीश बापटांसारखा एक ज्येष्ठ नेता, गिरीश बापटांचा उमेदीचा काळ मी पाहिलेला आहे, कारण तेव्हा शिवसेना प्रमुख वगैरे पुण्यात येणं जाणं असायचं आणि गिरीश बापट तसे एक कार्यकर्ता म्हणून लढत होते हे सुद्धा बघितलं। त्यांना सुद्धा त्यांची तब्येत म्हणजे मी फार मला हे मी राजकारण बोलत म्हणून बोलत नाहीये, पण गिरीश बापटांचा मी तो पाहिला तर ऑक्सिजनच्या नळ्या लावून तुम्ही प्रचाराला आणताय, तसंच त्यांनी मनोहर पर्रिकरांना आणलं होतं, मनोहर पर्रिकरांना सुद्धा तसंच त्यांनी प्रचार करून घेतला, पण मनोहर पर्रिकरांच्या नंतर त्यांच्या मुलाला बाजूला टाकून दिलं। तर ही जी काय एक वृत्ती आहे ना, म्हणजे सहानुभूती तुम्हाला सिलेक्टिव्ह सहानुभूती पाहिजे हे मतदार स्वीकारत नाही, त्याचंही स्पष्टीकरण झालं पाहिजे की मग कोणाबरोबर चहापान, म्हणजे तुम्हाला देशद्रोह्यांबरोबर चहापान टळलं म्हणजे तुम्ही देशद्रोह्यांना चहापानाला बोलवलं होतं का, आणि विरोधी पक्ष बद्दल ते नसेल तर मग आणखीन कोणाबरोबर तुमचं चहापान ठरलेलं होतं जे टळलं, आणि ते जर का ते तथाकथित त्यांच्या दृष्टीने देशद्रोही होते किंवा असतील ते जर चहापानाला आले असते तर तुम्ही त्यांच्यावर चहापान केलं नाही। संजय राऊत दौऱ्यावरती आहे, त्याला प्रत्यक्ष बोलून मला विचारावं लागेल तू नेमका काय बोललेला आहे, आणि ते बोलल्यानंतर
मी माझं काय मत आहे ते ठामपणाने बोलेल. तरी सामनात पण त्याने छापलेला आहे आणि त्याने सुद्धा तो जे काय बोलले ते सांगले. त्याला तो आज उद्या ती आल्यानंतर मी विचारेन त्याला. पहिलं माझं काय म्हणणं आहे की जर संजय राऊतांचं विधान असेल तर त्याच्याबद्दल हक्कभंग दाखल झालेला असेल तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नेमकं देशद्रोही कोण आणि ते कोणाला उद्देशून बोलले आणि कोणाबरोबर ते चहापान करणार होतं हे सांगायला पाहिजे.